एक श्रीमंत तरुण अधिकारी। एक दिवशी एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारू लागला, हे उत्तम गुरुजी, सर्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय केले पाहिजे? येशूने त्याला म्हटले, तुम्हाला उत्तम का म्हणतोस? एक देव याशिवाय कोणीच उत्तम नाही, पण तुला सर्वकालिक जीवन पाहिजे हे तर देवाच्या आज्ञा पाळ। कोणत्या आज्ञा मी पाळाव्यात? येशूने त्याला सांगितले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटं बोलू नको, आपल्या आईबापाचा मान ठेव आणि जशी आपल्या भरताशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। पण त्या तरुणाने येशूला म्हटले, या सर्व आज्ञा मी लहानपणापासून पाळत आहे, सर्व काळाच्या जीवनासाठी मी काय करू? येशूने त्याच्याकडे बघितले व त्याच्यावर प्रीती केली। येशूने उत्तर दिले, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा आहे तर जा आणि तुझी सर्व संपत्ती विकून आलेला पैसा गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गामधून संपत्ती मिळेल, मग चल माझ्या मागे ये। येशूने जे सांगितले ते ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता व आपल्या जवळ असलेली संपत्ती दुसऱ्या लोकांना देण्याची त्याची इच्छा नव्हती, म्हणून तो येशू पासून निघून गेला। मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, श्रीमंत माणसाच्या स्वर्गात जाणे खूप कठीण आहे। हो, श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश होणार याच्याहून उंटाला सूच्या नाकातून जाणे सोपे आहे। जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना नवल वाटले व त्यांना धक्का बसला, म्हणून ते म्हणाले, तर मग कोणाच्या स्वर्ग राज्यात जाणे शक्य आहे? येशूने शिष्यांकडे बघून म्हटले की माणसाला हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे। पेत्र येशूला म्हणाला, आम्ही सर्व सोडून तुझ्या मागे आलो आहे, याचे आम्हाला काय प्रतिफळ मिळणार? येशूने उत्तर दिले, ज्याने माझ्यासाठी घर, भाऊ, बहीण, आई, बाप, मुलं किंवा संपत्ती सोडली तर त्यांना ते 100 पट जास्त मिळणार व त्याबरोबर सार्वकालिक जीवन पण वतन म्हणून मिळेल, पण पहिले ते शेवटी व शेवटचे ते पहिले असे होईल।